तोंडाची चव वाढवणारी एकदम चटपटीत आणि 5 ते 6 दिवस टिकणारी आज आपण भरली मिरची कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. घरामध्ये एखाद्या दिवशी भाजीला काही नाही, मग चपाती, भाकरी, वरण भाताबरोबर तोंडी लावून तुम्ही हे खाऊ शकता. प्रवासाला जाताय, प्रवासाला नेऊ शकता, डब्याला नेऊ शकता, म्हणजेच अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत शेअर केली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सध्या पावसाळा सुरू आहे आणि बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या मिरच्या तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अशा मोठ्या मिरच्या निवडून घेऊ शकता. पण बाजारातून मिरच्या आणल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजत ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बाजारातून भरली मिरचीसाठी अशा मोठ्या मिरच्या निवडून घेताना एकतर छान टवटवीत, हिरव्यागार आणि हाताने दाबून बघितलं की थोडीशी छान अशी घट्ट खडक लागली पाहिजे. आणि देठाचा भाग विशेष म्हणजे छान हिरवा आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे ती हिरवी ताजी टवटवीत आहे असं समजायचं. देठाचा भाग मोठा सुकल्यासारखा किंवा सालं निघालेला असेल तर त्या मिरच्या अजिबात आपल्याला घ्यायच्या नाहीत. आज आपण भरल्या मिरच्या बनवतोय म्हणून बरोबर मिरचीच्या मध्यभागी म्हणजेच देठापासून अगदी शेवटपर्यंत आपल्याला अशी ही चीर द्यायची आहे. आता जर तुम्हाला यातल्या बी काढून टाकायच्या असतील तर असं हे फक्त चीर दिलेली बाजू हातावर अशी मारायची म्हणजे आतली बी अगदी सहज लूज होते आणि तुमच्या हातावर येते. हवं असेल तर बोटाने थोडस बी लूज करून घ्यायचं आणि नंतर ह्या पद्धतीने यातली बी तुम्हाला काढून टाकायची आहे. जर आवडत असेल तर न काढता सुद्धा असे वापरलं तरी सुद्धा चालू शकेल, कारण ह्या मिरच्या खूप जास्त तिखट नसतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट, बऱ्याच जणांच्या तक्रारी असतात की भरली भाजी आम्ही बनवतो तर खाताना ती थोडीशी पानसट लागते. याचा अर्थ असा आहे की यामध्ये चिमूटभर मीठ लावून असं छान चोळून घ्यायचं. असं केलं की आतमध्ये पर्यंत मीठ चांगलं मुरलं जातं आणि भरलेली कोणतीही भाजी असो किंवा मिरची असो पानसट लागत नाही, चवीला अगदी छान लागते. सगळ्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत आणि असं हे थोडं थोडं मीठ लावून घेतलं आहे. इथे आपण अशा मोठ्या मिरच्या 6 घेतल्या आहेत आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्रॅम प्रमाणात. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. आता यासाठी आपण एक मस्त असं मसाला बनवणार आहोत. असा मसाला तुम्ही एकदाच बनवून ठेवला की अगदी आठवडाभर व्यवस्थित राहतो. कोणत्याही भरल्या भाज्यांना हा मसाला वापरू शकता. आता हा मसाला बनवण्यासाठी किंवा स्टफिंग मसाला बनवण्यासाठी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाली की यामध्ये अर्धा पळी तेल घेणार आहोत. कमीत कमी तेलामध्ये मस्त मसाला बनवून घ्यायचा आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये 1/4 चमचा मोहरी घातली आहे. फक्त 1/4 चमचा आपण यामध्ये जिरं घेतलं आहे. जिरं मोहरी मस्त फुलले की यामध्ये वाटीने अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 50 ग्रॅम प्रमाणात इथे आपण कच्चे शेंगदाणे घेतले आहेत. आता शेंगदाणे आपल्याला अगदी मंद आचेवर साधारणतः 5 ते 6 मिनिट रंग बदलेपर्यंत छान सुगंध येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. गॅस अजिबात मोठा करायचा नाही. फक्त शेंगदाणे बघू शकता मस्त 5 ते 6 मिनिटांवर अशा लालस रंगावर झालेले आहे. यामध्ये 1 चमचा भर आपण पांढरे तीळ घेतले आहेत, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी साधारणतः वजनी म्हणाल तर 50 ग्रॅम प्रमाणात किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे. सुकं खोबरं वापरल्यामुळे एकतर चव छान लागते. हा मसाला अगदी आठवडाभर टिकतो. जरी तुम्ही कोणत्याही भरल्या भाज्यांना हा मसाला वापरताय ना, तरी अगदी भाज्या 2 ते 3 दिवस चांगल्या राहतात. आणि मिरच्या तुम्ही या मसाल्यांमध्ये जर बनवल्या तर अगदी 5 ते 6 दिवस व्यवस्थित राहतात. म्हणून याच पद्धतीने सुकं खोबरं इथे वापरणं गरजेचं आहे.
आता खोबरं आणि सगळी जिन्नस पुन्हा मध्यमाचेवर 5 मिनिटं छान परतून झाल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ, चणा डाळीचं पीठ वापरणार आहोत. बेसन पीठ सुद्धा आपल्याला मंद आचेवर मिनिटभर थोडंसं परतवून घ्यायचं आहे. यातला कच्चेपणा आपल्याला कमी करायचा आहे. डाळीचं पीठ मसाल्यांमध्ये वापरल्यामुळे काय होतं माहीत आहे का? कोणत्याही भाज्यांमध्ये जेव्हा तुम्ही मसाला भरता, तळता किंवा फ्राय करताना तो वेगळा होतो, पण बेसन पीठ वापरल्यामुळे मसाला धरून ठेवतो आणि तुमच्या मिरच्यांपासून किंवा भाज्यांपासून तो वेगळा होत नाही. म्हणून आपण इथे बेसन पीठ वापरला आहे. सगळ्या मसाल्यांची जिन्नस साधारणतः 8 ते 10 मिनिट अगदी मंद आचेवर मस्त खरपूस झालेली आहेत. चांगली थंड झाल्यावर कोरड्या आणि स्वच्छ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त दिवस मसाला स्टोअर करायचा असेल तर ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. 1 चमचा भर आपण इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे. तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही कोणत्याही साठवणीतलं तिखट घेऊ शकता. 1/2 चमचा हळद आणि अगदी 1/2 चमचा आपण इथे गुळ घेतला आहे. आता मिरच्यांसाठी हा मसाला बनवतोय म्हणून थोडस गुळ घातलं की तिखट बॅलेन्स होतो आणि चवीलाही मस्त लागतं. तुम्हाला आवडत नसेल तर न घालता सुद्धा तुम्ही हा मसाला तयार करता येईल. चवीपुरता आपला मीठ घालायचं आहे. आता ही सगळी जिन्नस अजिबात पाण्याचा उपयोग न करता चालू बंद मिक्सर करत असं हे जाडसड आपण फिडवून घेणार आहोत. तर असा हा तुमचा भरलेल्या भाज्यांचा मसाला तयार झाला. तुमची भाजी व्यवस्थित तयार होईल. आपल्याला 300 ग्राम मिरच्या असल्यामुळे 1/2 मसाला आपण यातला वापरला आहे. आता हा मसाला वापरल्यानंतर वेगळा कोणताही मसाला वेगळा वापरण्याची गरज लागत नाही. फक्त कोणतीही भरलेली भाजी असेल तर या पद्धतीने चिरून घ्यायची, थोडंसं मीठ भरून घ्यायचं आणि आवश्यकतेनुसार हाताने छान दाबून अगदी आतपर्यंत आपला हा मसाला छान भरून घ्यायचा आहे. आता हा उरलेला मसाला मी ठेवला होता मगाशी, त्याचत मी मस्त उद्या याच पद्धतीने भरलं कारलं बनवणार आहे. बनवण्याची पद्धत अगदी सेम आहे. तर बघू शकता हे छान मस्त मसाला यामध्ये भरून घेतला आहे. मसाला भरत असताना अगदी देठापासून अगदी शेवटपर्यंत किंवा अगदी शेंड्यापर्यंत आपण हे छान भरून द्यायचं आहे. तुम्ही जर ऑफिसला जाताय तर तुमची घाईची वेळ असेल तर असा हा मसाला तुम्ही अगदी 15 दिवस एखाद्या हवाबंद बरणींमध्ये फ्रीजमध्ये जर स्टोअर करून ठेवू शकतात, म्हणजे जेव्हाही तुम्हाला भरल्या कोणत्या भाज्या करायच्या असतील तर पटकन डब्यातला मसाला काढला की अगदी 100 पेक्षा जास्त भरल्या भाज्या तुमच्या तयार होऊ शकते. तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस किंवा थोडासा आमचूर पावडर तुम्ही यामध्ये घातलं तरी सुद्धा चालू शकेल. छान चटपटीत तुमची मिरची तयार होईल. तर असं हे सगळ्या मिरच्यांमध्ये स्टफिंग भरून घेतलेलं आहे. आता सारखीच कढई पुन्हा गरम करून घेतलीये. पुन्हा यामध्ये फक्त 1/2 पळी आपण तेल घेतलं आहे. यातलं सुद्धा थोडंसं आपण काढून ठेवलं आहे. तेल हलकस गरम झालं की अगदी 2 चिमूट यामध्ये हिंग घेतला आहे. हिंग जरूर घालायचा आहे कारण पोटाच्या आरोग्यासाठी किंवा तुम्हाला जर ऍसिडिटी किंवा गॅसेसचे त्रास असतील तर हिंग आपल्याला जरूर खाणं गरजेचं आहे. हे फोडणीमध्ये परतून घेणं गरजेचं आहे. हिंग छान फुललं की यामध्ये सगळ्या मिरच्या अशा ठेवायच्या आहेत. मिरच्या फ्राय करताना शक्यतो तुमच्याकडे थोडासा पसरट वगैरे तवा असेल तर त्यामध्ये भाकरी वगैरे करत असाल ना, त्या तव्यावर सुद्धा तुम्ही हे करू शकता. असे पसरट भांडं जितकं असेल त्यामध्येच तुम्हाला तसं अगदी करता येईल. आणि तेलावरच आपण अलगत या मिरच्या थोड्याशा वर खाली परतवून घेणार आहोत. असं केले की तुमच्या मिरच्यांना किंवा तुमच्या या भाजीला चव मस्त येते. भाजी कोणतीही बनवत असाल, बनवण्याची पद्धत सेमच आहे. तर साधारणतः 2 मिनिटं असं हे छान वर खाली करून घेतले, मस्त परतून घेतल्यानंतर ज्या बाजूने तुम्ही मसाला भरलेला आहे ना ती वर ठेवायची आणि आता याला झाकण लावायचं आणि मध्यमाचे वर फक्त 2 मिनिटं आपण याला
छान शिजवून देणार आहोत। म्हणजे मिरची तशी फ्राय व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही। मिरच्या शिजवून साधारणतः 2 मिनिटं झाली आहेत। फक्त झाकण काढायचं आणि मिरच्या एका बाजूने झाल्या आहेत का नाही ते आपल्याला चेक करायचे। झाल्या नसतील तर बाजू उलथवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान करून घ्यायचं आहे। कमी तेलामध्ये अगदी मस्त तुमची मसाला मिरची तयार होते। तर तुम्ही इथे बघू शकता बाजू सगळी उलथून घेतली आहे। पुन्हा याला झाकण लावायचं आणि पुन्हा 2 मिनिटांसाठी आपण याचं झाकण काढून बघितलेलं आहे। पुन्हा आपण थोडीशी बाजू एका बाजूने थोडीशी उलथवून घेणार आहोत आणि पुन्हा याला झाकण लावून आहोत। 2 ते 3 मिनिटातच ठेवून देणार आहोत। या पद्धतीत तुमच्या थोड्याशा तेलामध्ये जर ही मिरची फ्राय केली तर कमी तेलकट आणि मस्त छान चवीची तुमची मिरची फ्राय होते। फायनली इथे साधारणतः 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। मध्यमाचेवर दोन्ही बाजूने छान मिरची फ्राय करून घेतलेली आहे आणि आता या स्टेजला आपण गॅस बंद केला आहे। बघू शकता मस्त छान चटपटीत झाली आहे। एकदम चटपटीत मस्त चवीची तुमची भरलेली मिरची खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर मिरच्या संपूर्ण कोमट झाल्यानंतर यावर थोडासा लिंबाचा रस तुम्ही पिळून घेऊ शकता। कोणताही पदार्थ गरम असताना जर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस पिळला तर तो थोडासा कडवट लागतो। जर आवडत असेल तर थोडासा लिंबाचा रस पिळून घेतला तरी सुद्धा चालू शकेल। मिरच्या अशा संपूर्ण थंड करून घ्यायच्या। एखाद्या हवाबंद डब्यामध्ये 5 ते 6 दिवस बाहेर चांगल्या राहतात। फ्रीजमध्ये जर तुम्हाला ठेवायच्या असतील तर त्या अगदी 8 ते 10 दिवस या व्यवस्थित राहतील। वरण भाताबरोबर तोंडी लावून खाण्यासाठी मस्त लागते। चपाती भाकरी बरोबर सुद्धा छान लागते। नक्की करून पहा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा। आपल्याला रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा। या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू एका मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।